साईबाबा संस्थानच्या इतिहासात धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी थेट बाबांच्या झोळीत हात घातलाय। भाविकांचे पैसे चोरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शिर्डी साईबाबा संस्थानच्या कंत्राटी कर्मचाऱ्याने थेट साईबाबांच्या झोळीत हात घातल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आताची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे साईबाबा संस्थानच्या इतिहासात धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। संस्थानच्या कर्मचाऱ्याने थेट बाबांच्या झोळीत हात घातलाय। भाविकांचे पैसे चोरल्याप्रकरणी या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शिर्डी साईबाबा संस्थानच्या कंत्राटी कर्मचाऱ्याने साईबाबांच्या दानपेटीत हात घातल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस अधिकची चौकशी करत आहेत। या संदर्भात पोलिसांकडून माहिती मिळते, पाहूया। आरोपी दशरथ भगवंत सासकर हा शिर्डी संस्थानमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भक्ताकडून पैसे घेऊन भक्तांनी दिलेले दान ते पावती देण्यासाठी त्याला नेमणूक करण्यात आलेली होती। तो अर्ध्या रकमेची जी येतं ओरिजिनल पावती खरी पावती आणि अर्ध्या रकमेची जी येतं डुप्लिकेट पावती देत होता हे निष्पन्न झालेलं आहे। यावरून सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि शिर्डी पोलीस स्टेशन त्याचा तपास करत आहे। यामध्ये हा एकटाच करेल असं आम्हाला असं वाटत नाही, आणखी त्याच्यामध्ये आरोपी असू शकतात। त्याचाही शोध घेऊन यांनी किती रकमेचा अपहार केलेला आहे याचा आपण शोध घेत आहोत, तपास चालू आहे।